मंथांसाठी नवा उपक्रम तो म्हणजे ट्रान्स कूप कॉम्पिटिशन। सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी हे कॉम्पिटिशन आयोजित केलं। मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरात सुद्धा या पाककलेचं कॉम्पिटिशन पार पडलं आहे। ट्रान्स कूप कॉम्पिटिशन प्रत्येक शहरामध्ये घेण्यात आलेलं आहे। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि आज नागपूरला करण्यात आलेलं आहे। आणि अशातच काही तृतीयपंथी आपल्यासोबत आहे। काय सांगा, आज कसं वाटलं आपल्याला की येऊन आणि आपल्यासाठी ही नवीन उपक्रम विशेष राहिले? फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्या विष्णू सरांना पहिल्यांदा मी थँक्यू म्हणेन आणि त्यांच्या सगळ्या टीमला थँक्यू म्हणेन। सोबतच माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी थँक्यू म्हणेन, कारण आपल्याला कुठे ना कुठे संधी मिळालेली आहे की स्वतःला प्रूव्ह करायची। कुठे ना कुठे मॉडेलिंग क्षेत्रामध्ये किंवा ॲक्टिंग क्षेत्रामध्ये भरपूर साऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोतच। स्वतः मी सोशल ॲक्टिव्हिस्टसुद्धा आहे, मी साधे ट्रस्टमध्ये काम करते एलजीबीटी कम्युनिटीकरिता, आणि सोबतच मी प्रोफेशनल डान्सरसुद्धा आहे, मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे, आणि व्यवस्थित उच्च तरी मी माझं शिक्षण झालं आहे। पण भरपूर साऱ्या समाजवाल्यांना हेच माहीत आहे की शिक्षण व्यवस्थित नसतं किंवा कुठल्या तरी मजबुरीच्या खातिर आम्ही मागे असतो, पण हा चान्स जो मिळवून दिलेला आहे तो कुठे ना कुठे आमच्यामध्ये अन्नपूर्णेचा पण गुणधर्म आहे हे आम्ही समाजाला सांगू शकतो, आणि कुठल्याही भुकेल्याची आम्ही तृष्णा शांत करू शकतो, आणि कुठे ना कुठे स्वतःला एक जर नीडी असला कोणी तर त्याची आम्ही गरज पूर्ण करू शकतो हे सांगण्याची संधी आम्हाला मिळाली। आणि सोबतच हो, कुठे ना कुठे मलाही असं वाटते की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, एक डान्सर आहे प्रोफेशनल, कुठे ना कुठे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे। यानंतर मी माझ्या नावापुढे हे सांगेल की मी एक कुकिंग कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर मी कुक पण आहे, एक स्वादिष्ट कुकिंग पण करते मी, हे सुद्धा सांगू शकते मी। आणि थँक्यू सो मच, थँक्यू ऑल टीम, थँक्यू। बोलना चाहता हूँ कि ऐसे कॉम्पिटिशन में पहले कभी की नहीं, मैं फर्स्ट टाइम कर रही हूँ यहाँ के, मुझे बहुत अच्छा लगा। और मतलब बहुत सारे फ्रेंड हैं जो बहुत दिनों मिली नहीं, आप कहकर उनसे भी मुलाकात हो गई तो अच्छा लग रहा है। आपका क्या मेनू था, क्या बनाया? मैंने सीरा हलवा बना के लाई थी जो कि 5-10 मिनट बन जाता है, और जैसे कि हमको जो मैम ने श्रद्धा मैम बुलाई कॉल करके बहुत अच्छा लगा, और जो सर ने हमको चांस दिया आगे बढ़ने का, यानी कि इसमें जो फील्ड है फील्ड में आने का उसका भी चांस दिया, उसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा।
सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन